नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी चॅटजीपीटीला जस्ट विचारलं की टॉप 5 व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर्स, तर त्याच्या पहिल्या 5 फर्स्ट जे नाव आलं ते ॲडोब, ओके, त्यानंतर फायनल कट प्रो जे मॅक OS साठी आहे, बट आपण म्हणूया विंडोज आणि मॅक दोन्हीसाठी जे टॉप मोस्ट वर्ल्डमध्ये जे व्हिडिओ एडिटिंग किंवा व्हिडिओ मेकिंग ग्राफिक मेकिंग जे सॉफ्टवेअर आहे ते आहे ॲडोब प्रीमियर प्रो, ओके. आणि त्यामध्ये बरीच मोठी लिस्ट आहे, बट फर्स्ट 5 टॉपला जे असेल ते ॲडोब प्रीमियर प्रो. तर त्यासाठी आपण 15 एक खूपच महत्त्वाकांक्षी कोर्स घेऊन येत आहोत. त्यातील पहिले 8 हे जे काही व्हिडिओज आहेत त्यामध्ये आपण काय काय करू शकतो ॲडोब प्रीमियर प्रोमध्ये ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. सर्वप्रथम मिडवे टेक्स्ट इफेक्ट. सपोज माझ्याकडं एक चित्र आहे आणि एक टेक्स्ट आहे, सपोज एक निसर्गाचं चित्र आहे अशा पद्धतीनं, आणि मला या 2 मध्ये बरोबर टेक्स्ट बसवायचं आहे, ओके. किंवा एखादा पर्सन उभा आहे त्या पर्सनच्या पाठीमागं मला टेक्स्ट टाकायचं आहे, बॅकग्राऊंड आणि फोरग्राऊंडच्या मध्ये म्हणजे मिडवे टेक्स्ट मला टाकायचं आहे, तर ते प्रीमियर प्रोमध्ये मी कसं करू शकतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी मिडवे टेक्स्ट, तर बरोबर या 2 मधून हे टेक्स्ट येताना दिसतं आहे आणि या ठिकाणी थोडा वेळ ते थांबतं आहे. इज इट क्लिअर? तर पहा हा ER म्हणजे जश ज्या पद्धतीनं या पर्वताची ज्या पद्धतीनं या माउंटनचा चढ उतार आहे त्या पद्धतीनं आपल्याला हे नेचर बरोबर त्यामध्ये ऑक्युपाय झाल्यासारखं दिसतं आहे आणि बरोबर या 2 मधून हे टेक्स्ट असल्यासारखं दिसतं आहे तुम्हाला. त्यानंतर हे मोठं होणार आहे आणि परत त्या ठिकाणी ते गायब होणार आहे. त्याच पद्धतीनं ताजमहाल आणि हा जो बॅकग्राऊंड आहे आकाशाचा त्याच्यामधून ताजमहाल आणि याच्या मधून जे टेक्स्ट येत आहे बरोबर, आणि जिथं हे टेक्स्ट आहे तिथं थोडक्यात जे काही फोरग्राऊंड आहे ते त्या ठिकाणी त्या टेक्स्टला थोडंसं हाईड करत आहे, बट तरीही आपल्याला टेक्स्ट वाचता येतं. तर हे मिडवे टेक्स्ट वगैरे आपण इफेक्ट जो आहे तो प्रीमियर प्रोमध्ये बनवू शकतो. आता रायटिंग टेक्स्ट इफेक्ट म्हणजे जे काही हँड रायटिंग टेक्स्ट असते आपली त्या पद्धतीनं, सपोज मला PPT असं लिहायचं आहे तर या पद्धतीनं बघा ज्या पद्धतीनं आपण हे टेक्स्ट लिहित आहोत त्या पद्धतीनंच जसं आपण आपल्या नोटबुकवरती लिहितो फळ्यावरती लिहितो त्या पद्धतीनं हा रायटिंग इफेक्टसुद्धा आपल्याला प्रीमियर प्रोमध्ये दाखवता येतो. त्यानंतर आहे हा डबल एक्सपोजर. बऱ्याच मूव्ही पोस्टरमध्ये तुम्ही बघितलेला असेल, सपोज हे माझ्या एक नीस म्हणजे आपण पुतणी म्हणूया तर तिचा फोटो आहे अशा पद्धतीनं, आणि यातून मला एक असं झाडाचं स्वरूप दाखवायचं होतं किंवा एखादा धबधबा दाखवायचा आहे तर त्याही पद्धतीनं मी कसं दाखवू शकतो ते यामध्ये पहा. सो हिअर यू कॅन सी यामध्ये पूर्णपणे ओके झाडं फक्त या इमेजमध्येच पूर्णपणे फिट बसलेलं आहे, ओके. फॉरेस्ट किंवा जे काही 5 आपण म्हणूया पर्यावरण दिन येतो त्या निमित्तानं आपण असे अनेक बनवू शकतो किंवा अनेक पुस्तकाचे आपले जे टायटल्स असतात वगैरे त्यासाठीसुद्धा आपण करू शकतो. इज इट क्लिअर? की त्या पद्धतीनं असंही आहे पहा, हा एक व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये बरोबर केसांच्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हा फॉरेस्ट किंवा पूर्ण हा लेडी ट्रीसारखा इफेक्ट थोडक्यात आलेला आहे, ओके. त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. सो या न्यायदेवतेसाठीसुद्धा आपल्याला तयार करता येतं. इट क्लिअर? त्यासाठी मी हे आणून ठेवलेलं आहे आणि कोणतेही पिक्चर असेल तुमच्याकडं, कोणताही फोटो असेल तर त्यावरती किंवा व्हिडिओ असेल तर त्यावरतीही तुम्ही असा डबल एक्सपोजर करू शकता. सो लेट मी टेक टू यू फर्स्ट ऑफ ऑल हियर. सपोज डबल एक्सपोजर आपण इथं जर आपण असं नाव टाकलं डबल एक्सपोजर मूव्ही पोस्टर्स, ओके मूव्ही पोस्टर्स, तर तुम्हाला दिसेल की डबल एक्सपोजर म्हणजे काय म्हणायचं आहे. यामध्ये बघा किती एकसंध पूर्णपणे चांगलं हे ऑक्युपाय झालेलं आहे या ठिकाणी पाहू शकाल आपण हे डबल एक्सपोजर टेक्स्ट, किंवा यातलं चांगलं जे आहे असे भरपूर तुम्हाला उदाहरणं यामध्ये दिसतील, ओके. तर अशा प्रकारचे काही इन्स्पिरेशन आपण घेऊन असं आपण करू शकतो. हा आहे डबल एक्सपोजर. ट्रिपल एक्सपोजरसुद्धा आपल्याला त्यामध्ये करता येतं. सो अशा पद्धतीने अनेक पोस्टर्स वगैरे तुम्ही बघितलेले असतील. सो हियर यू कॅन सी प्रीमियम हे काही पिक्चर्स आहेत, परंतु आपण प्रीमियर प्रोमध्ये
हे चांगल्या पद्धतीने असे डबल एक्सपोजर टेक्स्ट आपण बनवू शकतो। ओके तर तुम्हाला नक्कीच आवडेल। त्यानंतर बघा कॅरेक्टर इंट्रो फ्रीज आहे। सपोज माझ्याकडे ही एक अशा पद्धतीचा एक व्हिडिओ क्लिप आहे समायराची, वॉटर पार्कमध्ये तुम्ही बघितलेला असेल, आणि तुमच्या स्टुडंटचा इंट्रो असेल किंवा कॅरेक्टरचा एखादा इंट्रो असेल, ओके, किंवा तुमच्या सगळ्या स्टाफचा इंट्रो असेल, तर त्यासाठी अशा पद्धतीचा हा व्हिडिओ मध्येच थांबतो, फ्रीज होतो आणि तो झूम होतो आणि त्यानंतर तिचं जे काही नाव असेल ते त्या ठिकाणी दिसतं असं आपल्याला दाखवायचं आहे। सपोज फॉर एक्झाम्पल हा एक व्हिडिओ माझ्याकडं आहे अँड हा कॅरेक्टर इंट्रो मी तुम्हाला दाखवतो, हा प्रीमियर प्रोमध्ये कशा पद्धतीने बनवलेला आहे। सो या ठिकाणी इथं थांबल्यानंतर असं बरोबर समायरा नाव पुढं येईल आणि त्यानंतर ते परत थोडा वेळ नाव दाखवल्यानंतर परत ते कंटिन्यू होईल। की अशा प्रकारचेही भरपूर तुम्ही मूवीजमध्ये सुरुवातीला ज्यावेळेस कॅरेक्टर एस्टॅब्लिश होत असतं त्यावेळेला अशा प्रकारचे आपण इफेक्ट्स बघितलेले असतात। टेक्स्ट इनसाईड व्हिडिओ आपल्याला प्रीमियर प्रोमध्ये, हे सगळं प्रीमियर प्रोमध्ये बनवलेलं आहे आणि तसे आपल्याला बनवता येतं। फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हे तीन अशा पद्धतीनं टेक्स्ट थोडक्यात आपण इफेक्ट्स आहेत, सपोज हा फायर इफेक्ट आहे, ओके, आणि त्यानंतर हा क्लाऊड आहे आणि त्यानंतर हे वॉटर आहे, तर तिन्ही मला बसवायचं आहे। तर हे एक आगळं वेगळं असं पद्धतीनं तुम्ही तयार करू शकता। ओके यामध्ये तिन्ही दिसतं बघा, फायर आहे, क्लाऊड आहे, थोडा फायर इथंही आहे, त्यानंतर फॉरेस्ट आहे, फॉरेस्ट, एफ फॉर फॉरेस्ट, सी फॉर क्लाऊड आणि डब्ल्यू फॉर वॉटर, तिन्ही मिक्स करूनसुद्धा करू शकतो आपण, किंवा एफमध्ये फॉरेस्ट, सीमध्ये क्लाऊड, डब्ल्यूमध्ये वॉटर असंही आपण करू शकतो। और सिम्पली जे आहे हे जे टेक्स्ट हा वॉटर आहे, वॉटर पार्कमधील मला दाखवायचं होतं, तर त्याही पद्धतीनं तुम्ही करू शकता। थोडा वेळ हे असं दाखवलं जाणार आहे आणि त्यानंतर ते झूमसुद्धा होणार आहे हळूहळू, पहा या ठिकाणी या पद्धतीनं, आणि पूर्ण इमेज जी आहे ते टीमधून पूर्ण ऑक्युपाय होणार आहे आणि पूर्ण स्क्रीन व्यापली जाणार आहे आणि त्यानंतर लगेच ते झूम आउट झालेलं आहे आता, परत झूम इन होऊन परत हे सगळा जो व्हिडिओ आहे तो त्या टेक्स्टमध्ये आणला जाणार आहे। तर अशा प्रकारचे आपण की फ्रेम ॲनिमेशनसुद्धा यामध्ये करू शकतो प्रीमियर प्रोमध्ये, आणि खूप स्मूथ आणि चांगल्या प्रोफेशनल पद्धतीने आपल्याला करता येतं, म्हणून प्रीमियर प्रो म्हटलं आहे, प्रो फॉर प्रोफेशनल। ओके सो पोस्टरायज आणि अदर व्हिज्युअल इफेक्ट्स आहेत बघा, आपण रात्रीचा दिवस दिवसाचा रात्र करू शकतो। जर बिफोरचा बघितला हा एक व्हिडिओ क्लिप तुम्ही, हा एक माणूस आहे रात्रीची एक संध्याकाळची वेळ अशी दिसत आहे, सपोज सकाळ झालेली असं दाखवायचं आहे मला इथं, परत रात्र झालेलं दाखवायची, आता हा गोळी खातो, डिप्रेशनमध्ये आहे, गोळ्या खातो आहे, त्यानंतर आपण पाहूया या ठिकाणी, पहा पाणी पितो आहे आणि त्यानंतर झोपी जातो आहे। ओके या पद्धतीनं असा एक इफेक्ट आहे, त्याला मी आपण प्रीमियर प्रोमध्ये पोस्टराईज कसं करू शकतो पहा, हे बघा हे पूर्ण रात्र झालेली आहे, थोडासा ड्रीमी थोडासा ॲटमॉस्फिअर आहे, त्यानंतर नॉर्मल व्हिडिओ होतो, ओके, त्यानंतर हा गोळ्या खाणार आहे, त्यानंतर पाणी पिणार आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस तो झोपी जाणार आहे त्यावेळेला बरोबर जी आहे ते या ठिकाणी आपण लाईट घालवलेली आहे। ओके आणि हा फक्त घड्याळाचा आणि बाकीचा खिडकीचा वगैरे सीन दिसत आहे, तर हा पोस्टराईज इफेक्ट आहे। त्यानंतर आपण 500 जास्त टेक्स्ट ॲनिमेशन प्रीसेट्स मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे, मोशन ग्राफिक्स टेम्पलेट आहेत, म्हणजे टेक्स्ट ॲनिमेशन जे आहे ते आपण यामध्ये कशा पद्धतीनं इन्स्टॉल करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। फॉर एक्झाम्पल टेक्स्ट प्रीसेट्स नावाचा जो प्रीमियर प्रो आहे तो ठिकाणी मी या ठिकाणी ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसेल, सो हियर यू कॅन सी, ओके या पद्धतीनं पहा हे जे टेक्स्ट प्रीसेट्स आहे, तर या ठिकाणी मी एक प्रीसेट टाकलेला आहे ऑलरेडी प्रीसेट असलेला, त्या ठिकाणी अशा पद्धतीने टेक्स्ट येतो आहे। सो आपण पहिल्यापासून प्ले करूया, हे बघा हा टेक्स्ट प्रीसेट इंट्रो आणि परत जो आहे त्याचा आउट्रो, इज इट क्लिअर, इन अँड आउट हे ॲनिमेशन आपल्याला मिळतात। काही प्रीसेट्स आपण बाहेरून मागवू शकतो आणि ते मी तुम्हाला यामध्ये देणार आहे। तर अशा प्रकारचे बाउन्स टेक्स्ट ॲनिमेशन्स आहेत, त्यामध्ये गेला तुम्ही इन अँड आउट तुम्हाला बघा लेफ्ट साईडला दिसत आहे, सिनेमॅटिक टेक्स्ट ॲनिमेशन आहे इन अँड आउट, ओके, इनचे ॲनिमेशन्स आहेत एवढे, ओके, 500 जास्त आपल्याला या ठिकाणी म्हणूया टेक्स्ट ॲनिमेशन आपण तुम्हाला या ठिकाणी देतो आहे ॲज अ बोनस, इज इट क्लिअर। त्यानंतर ग्लिच टेक्स्ट ॲनिमेशन आहे, हे ग्लिच इफेक्टसुद्धा खूप चांगला दिसतो, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सिम्पली हे तुम्हाला या टाईमलाईनवरती टाकायचं आहे आणि तो ॲटोमॅटिकली जो आहे तो इफेक्ट त्याला अप्लाय होणार आहे, तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही आहे, इज इट क्लिअर। सो सिम्पली बघा या पद्धतीनं हा ग्लिच इफेक्ट आणि पहिलावाला इफेक्ट तो दोन्ही यामध्ये कंबाईन आपण यामध्ये ठिकाणी करू शकतो। ओके या ठिकाणी अशा पद्धतीने ग्लिच इफेक्ट आहे, सिनेमॅटिक इफेक्ट तर आहे, तर स्लाईड टेक्स्ट ॲनिमेशन आहे, स्मूथ टेक्स्ट ॲनिमेशन आहे,
इज इट क्लियर? हे सगळे 500 जास्त या ठिकाणी टेक्स्ट ॲनिमेशन्स आहेत. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी पाहूया, सपोज 8th डेला आपण डबल ट्रबल लेसन या ठिकाणी करणार आहे. या डबल ट्रबल लेसनमध्ये आपण काय करणार आहे, या ठिकाणी राईट फ्रॉम स्क्रिप्ट रायटिंगपासून डबल रोलचा जो व्हिडिओ आहे तो आपण प्रीमियर प्रोमध्ये बनवणार आहे. ॲक्च्युली थोडंसं सिक्रेट सेशन असणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने तयार करू आपण काही दिवसामध्ये, तेही तुम्हाला दिसेल कोर्सच्या वेळेला. आपण ते तुम्हाला दाखवणार आहे डबल रोल जो आपल्याला तयार करायचा आहे. हा एक लेसन आहे झूलॉजी डबल ट्रबल नावाचा, त्यामध्ये काही जोक्स होतात प्रोफेसर आणि स्टुडंट्समध्ये. प्रोफेसर आणि स्टुडंट तुम्हीच असणार आहात. आणि हा जो डबल रोलचा जो व्हिडिओ आहे, ओके, त्याला आपण डबल ट्रबल असं नाव दिलेलं आहे, डबल ट्रबल झूलॉजी. तुमच्या सब्जेक्टचं नाव जे काय असेल तुम्ही करू शकता. स्टुडंट आणि टीचर्समध्ये नॉलेज प्लस जोक, ओके, या दोघांचं फ्युजन करून स्टुडंट आणि प्रोफेसर तुम्हीच होणार, तुम्हीच टीचर आणि स्टुडंट होणार, अशा प्रकारचा एक आपण व्हिडिओ त्यामध्ये प्रीमियर प्रोमध्येच बनवणार आहे. राईट फ्रॉम स्क्रिप्ट रायटिंगपासून स्किन सीन कसा क्रिएट करायचा तिथंपर्यंत सगळं गायडन्स तुम्हाला केलं जाईल. ह्या काही 8 मी या ठिकाणी तुम्हाला डेमो थोडक्यात दाखवलेला आहे. बट यासोबतच मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू इच्छितो. सो हियर यू कॅन सी, ओके, इंट्रोडक्शन अँड ओव्हरव्ह्यूपासून प्रीमियर प्रोमधले सगळे बेसिक्स, व्हिडिओ एडिटिंगमधले इंटरमिडिएट्स, त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग ॲडव्हान्स, राईट फ्रॉम की फ्रेम्स असतील, ट्रान्झिशन असेल, मास्किंग असेल, हाईड फेस असेल, डुप्लिकेट असेल, रोलिंग क्रेडिट असेल, टेक्स्ट इनसाइड व्हिडिओ वगैरे सगळं लेसन्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत या 15 कोर्समध्ये. ओके, ग्राफिक डिझायनिंग कॅनव्हासच्या बरोबरच कलर करेक्शन्स असणार आहे तुम्हाला प्रीमियर प्रोमधील. ऑडिओ एडिटिंग इन प्रीमियर प्रो म्हणजे हा जो काय बॅकग्राऊंड नॉईज आहे तो तुम्हाला रिमूव्ह कसा करता येईल प्रीमियर प्रोमध्ये, तेही तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. SFX साऊंड इफेक्ट आहेत शूट करण्यापासून तर एक्सपोर्ट व्हिडिओ करण्यापर्यंत. ओके, टिप्स अँड ट्रिक्स पासून तर वेगवेगळे इफेक्ट्स, फ्रॅक्टल नॉईज इफेक्ट असेल, लॉंग शॅडो इफेक्ट असेल, हायलाईट इफेक्ट्स असेल, डिजिटल ग्लिच इफेक्ट असेल, ग्लो इफेक्ट, अँटमॅन इफेक्ट, हायलाईट टेक्स्ट इफेक्ट, हाऊ टू प्लेस युअर व्हिडिओ इन TV, डॉक्टर स्ट्रेंज पोर्टल इफेक्ट, सुपर हिरो इफेक्ट, टेलिपोर्ट विथ वार्प वेव इफेक्ट, हाऊ टू क्रिएट बर्गर इफेक्ट, फ्लॅग पिकअप इफेक्ट, हॅरी पॉटर, कार्डबोर्ड मायनर, हे सगळे इफेक्ट, सुपर जम्प, कार हिट, कार पिकअप, ग्रॅपसन, डे टू नाईट, नाईट टू डे इफेक्ट, त्यानंतर ट्रॅफिक स्टॉप इफेक्ट, सुपर जम्प इफेक्ट, अर्थ झूम इफेक्ट, ड्रिंक वॉटर इफेक्ट, फेस मास्क इफेक्ट पासून तुम्हाला या ठिकाणी सगळं टोटली हे सगळे व्हिडिओज दिले जाणार आहेत. हे सगळं लाईवमध्ये घडणार आहे आणि तुम्हाला रेकॉर्डेडसुद्धा दिले जाणार आहेत. सो याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचा एक आणि 2 जूनला हा जो काही फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉप आहे याचीही तुम्हाला नोटिफिकेशन येईलच किंवा आलेली असेल. या ठिकाणी बघा, 2 फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉप आहे प्रीमियर प्रो फिल्मोरा अँड PPTचा. सो लेट्स कम टुवर्ड्स प्रो म्हणजे प्रोफेशनल होण्याकडे. आता आपण वाटचाल करूया. 1 आणि 2 जून 2024 5:30 हे 2 फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉप असेल. त्याचा मीटिंग ID आणि पासकोडसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, याचा स्क्रीनशॉट काढा. अदरवाईज हे जे काही पिक्चर असेल तुम्हाला मी पाठवलेलीच असेल. आणि त्यानंतर 6 जून ते 21 जून असा 15 प्रीमियर प्रो फिल्मोरा आणि PPT यावरचा पेड कोर्ससुद्धा असेल, त्यालाही तुम्ही उपस्थित रहा. आणि या 2 वर्कशॉपलाही आवर्जून तुम्ही उपस्थित राहावं ही विनंती या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद, लवकरच भेटूया.